नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी, आनंद दिघे यांचा मृत्यू हा घातपातच होता अशी शंका संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. आनंद दिघेंचं ठाण्यामधील वर्चस्व अनेकांना खटकत होतं असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. दिघेंच्या पायाला दुखापत झाली, मग अटॅक कसा आला असा सवाल शिरसाट यांनी केलाय. तर शिरसाटांचा रोग कुणाकडे आहे असा सवाल या ठिकाणी केदार दिघे यांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर संजय शिरसाट 23 वर्ष गप्प का बसले असा सवाल केदार दिघे यांनी केला आहे. बघा, मी माझा शंका उपस्थित केलेली आहे. दिघे साहेबांच्या जो ऍक्सिडेंट झाला त्या ऍक्सिडेंटमध्ये त्यांच्या पायाला आणि इतर ठिकाणी विजा झाली होती. कुठेही त्यांच्या काही हेड इंजुरी झाली किंवा काय झालं, आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा डिस्चार्ज होणार होता. सर्व नेते आले, बोलले, त्यांच्याशी ते बोलले, चांगले बोलले, हसून खेळून बोलणं झालेलं आहे. मग अचानक अटॅक यायचं कारणच काय? काही लोकांचा काही डाऊट व्यक्त केलेला आहे की ते इंजेक्शनमध्ये काही दिलं होतं, काय ते झालं होतं. आणि म्हणजे कुठंतरी एक सर्वसामान्य शिवसैनिक जो आहे तिथलचा, त्यांना काय झालं नेमकं कळालं पाहिजे ना. सर्वात महत्त्वाचं आहे की त्या हॉस्पिटलमध्ये, ज्या हॉस्पिटलमध्ये सिंगानी हॉस्पिटल काय ते तिथं वारल्यानंतर ते हॉस्पिटल त्या दिवसापासून बंद आहे, तर आज ताकद बंद झालेलं आहे. मग एवढं मोठं हॉस्पिटल, एक घटना झाली, दुर्दैवी घटना आहे, इमोशनल असतात लोक, इमोशनली पाहतात वगैरे वगैरे, महिना, 2 महिने, 4 महिने हॉस्पिटल शिफ्ट होतं, ही शंका घ्यायला वाव आहे. म्हणजे डिस्चार्ज कार्ड तयार होतं आहे आणि माणूस एक्सपायर होतो, हे शिवसैनिकाच्या मनाला पटलं नव्हतं. म्हणून तो झालेला होता उद्रेक. हा घातपातच असावा, माझी शंका आहे ती घातपातच होता. साधा टपरीवाला असो का कोणी मोठा माणूस असो, त्यांच्या घरामध्ये आनंद दिघेंचा फोटो हा कायम असायचा. आणि दिघे साहेब माझं दैवत असं मानणारा फार मोठा वर्ग आजही ठाण्यात आहे. आणि म्हणून त्यांच्यात जे काही त्यांच्याबद्दलची जी जोडलेली नाळ जी आहे, त्यासाठी माझी असं मागणी राहील की ह्याची एकदा चौकशी होऊ द्या. काय जे असेल ते खरं खोटं एकदा लोकांसमोर येऊ द्या. धर्मवीर एक जो होता त्याच्यामध्ये शेवटच्या स्टेजला जेव्हा दिघे साहेब जातात तेव्हा तुम्ही हे दाखवलेलं आहे की एकनाथजी शिंदे हे दिघे साहेबांना खांद्यावरनं घेऊन जातात. याचा अर्थ काय होतो? संजय शिरसाटांचा रोग कोणाकडे आहे खऱ्या अर्थाने? संजय शिरसाट 23 वर्ष काय करत होते? तुम्ही जर का आज म्हणताय की दिघे साहेबांचा घात झाला आणि तो उभ्या ठाण्याला माहिती आहे, याचा अर्थ तुम्ही नेते म्हटलं तर तुम्हाला पहिलं माहिती असेल. मग त्यावेळेला तुम्ही का तोंड बंद करून बसलेलात? तुमचा स्वार्थ काय होता ज्याच्यामुळे तुम्ही शांत बसलात? केदार दिघे हा आत्ता जन्मलेला माणूस आहे. ह्या उबाटा गटाने त्याला आता उभं केलेलं आहे. हे नाव सुद्धा आम्ही कधी ऐकलं नव्हतं. हे सोकॉल्ड जे काही नातेवाईक आता तयार झालेत ना, त्यांना त्यांचं काही घेणं देणं नाही. खरी मागणी त्यांनी करायला पाहिजे होती. माझ्यासारखा मागणी करतो आणि जे नातेवाईक आहे ते गप्प बसलेले, याचं कारण काहीतरी असू शकतं ना. यांच्याकडे जर का पुरावे असतील तर दिघे साहेबांना मी आग्नी दिलेला आहे. दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून मी कोर्टाची पायरी देखील चढायला तयार आहे. वेळ आली की आम्ही बघू, वेळ आली की आम्ही काढू. अहो, असेल हिंमत तर काढा. दिघे साहेबांबाबतीत जर का चुकीची गोष्ट घडली असेल सगळं राजकारण सोडून देईन, पण दिघे साहेबांसाठी न्याय मागण्यासाठी धावीन. पण तुमच्यामध्ये हिंमत असेल तर बोलून दाखवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थाने कळून द्या की काय झालं दिघे साहेबांच्या